एक ठराविक डिश ठरलेली आहे. जसं की संक्रांतीच्या वेळेस गुळाची पोळी, होळीला पुरणपोळी, गणपतीत मोदक, गौरीच्या वेळेस त्या पाच भाज्या आणि काय काय असतं, तर त्या पद्धतीनं मग त्या दिवशीचा मेनू असतो का आपला? तर आपला स्टँडर्ड मेनू तो आठवड्याचा ठरतो नाही, आपला स्टँडर्ड मेनूच असतो. पण लोकांच्या ज्या ह्या अशा काही लोक जेवायला जेव्हा येतात अशा सणावारी, त्यावेळेला ते आधी पार्टी बुकिंग करून येतात. त्यावेळेला ते एक कस्टमाइज मेनू आमच्याशी डिस्कस करून की आम्ही एक 40 लोक येणार आहोत आणि आज आम्हाला श्रीखंडात जरा आंबा घालून अननस घालून असं जरा फ्रूट श्रीखंड हवं आहे, किंवा आज आम्हाला पुरणपोळी हवी आहे, किंवा आज आम्हाला रबडी हवी आहे, तर त्या त्या सणाकरता जे काही खास हवं असेल तर तसे आपण ऑर्डर्स घेतो. पण मेनू आपला साधारण ठरलेला जो असतो म्हणजे सरसकट सगळ्यांना गणपतीचे मोदक असं जो स्वीटचा मेनू असेल कस्टमाइज करतो आपण म्हणजे काही स्वीट्स जी असतात ती आता ठरलेली एक 4-5 स्वीट्स असतात ती आपली रोजची असतात. पण जी काही सीझनल किंवा आपण त्या ओकेजनल म्हणून त्यावेळेला 100% म्हणजे अशी एखादी पार्टी असेल आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ही रिक्वायरमेंट आहे आणि आम्हाला स्वीट हे हे हवं आणि हे लोकांना माहिती आहे, त्यामुळे लोक आधी म्हणजे आता त्यांना जर या शुक्रवारी हवं असेल तर ते मंगळवारी येऊन आमच्याशी मेनू डिस्कस करून अगदी आम्ही जावयांना घेऊन येणार आहोत, आमच्याकडे केळवण आहे, त्या दिवशी दसरा आहे किंवा काय, तर आम्हाला या या पद्धतीचा मेनू हवा आहे, आम्हाला अगदी लग्नी तुमची बटाट्याची भाजी टिपिकल जो कार्याचा मंगल कार्यालयाचा लग्नाचा मेनू असतो तसा हवा आहे. आणि आपण असं तसं करतो कारण डायनिंग हॉलला जरी 47 वर्षाची परंपरा असली तरी त्याच्या आधीपासून आमचं कार्यालय पण, त्यामुळे तितकं जुनं आमचं म्हणजे काय म्हणतात त्याला खाद्य संस्कृती किंवा आम्ही त्याच्यात महाराष्ट्रीयन भोजन परंपरेत मुरलेलो. केटरिंग फील्डला आमच्या जवळपास 50 जास्त वर्ष, म्हणजे माझ्या आजोबांनी ऍक्च्युली केटरिंगची सुरुवात केली होती, आजोबा आणि आजी दोघांनी, आणि त्यावेळेला आमचं कार्यालय होतं मंगल कार्यालय, ज्याला आता आपण या प्रमाणामध्ये बँक्वेट हॉल असं म्हणतो, त्यावेळेला ते मंगल कार्यालय असं त्याचं नाव. तर ते त्यांनी अनेक वर्ष चालवलं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं बिझनेस एक्सपान्शनच्या दृष्टिकोनातनं म्हणून मंगल कार्यालयाच्या जोडीला केटरिंगशी संबंधित आपण काय करू शकतो म्हणून ही डायनिंग हॉलची कन्सेप्ट. पण असेही अनेक आमचे क्लायंट्स आहेत की जे पूर्वीच्या कार्यालयात येऊन गेले, म्हणजे जे जवळपास आता 80-85 वर्षाची काही माणसं आहेत, अगदी त्याच्यापेक्षा मोठी पण माणसं आहेत की ज्यांची लग्न आमच्याकडे झालेली आहेत. अच्छा. सो म्हणजे मध्ये एक मला किस्सा आठवतो की मध्ये एक आजोबा आले होते आणि त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वेळेचं झालेलं बिल त्याची कॉपी त्यांनी त्यांच्याकडे अजून जपून ठेवली होती आणि त्यांनी ती आम्हाला गिफ्ट केली खूप वर्षांनी ते इथे आले म्हणून, आणि ते जे काही समोर बिलावरती जे आकडे होते ते अजूनही आपल्याला विश्वास बसणार नाही की एवढ्या अमाऊंटमध्ये लग्न झालं. म्हणजे साधारणपणे 5-6 लोकांचं जेवण आज ज्या रेटमध्ये होईल त्या रेटमध्ये त्यांचं संबंध 150-200 लोकांचं लग्न झालं, त्याच्यामध्ये रेंट आणि हे सगळं धरून. त्यामुळे त्यांचं लग्न इथे झालं ना की मग इतकं ते काय म्हणतात त्यांचा आमच्यावर विश्वास किंवा आवडतं रसोई किंवा कार्यालयाचं जेवण, की त्यांच्या मुलीचं लग्न झाल्यावर दिवाळ सण जावयाचा सुद्धा इथेच करतात आणि अगदी आम्हाला हक्काने आमचं लग्न झालंय ना इथे, मुलीचंही लग्न आम्ही इथेच केलंय, आता दिवाळ सणही आम्हाला इथेच करायचा आहे, आम्हाला पंचपक्वान्न हवी आहे काय ते म्हणजे आपण आधीपासून ठरवू. इतकं लोक हक्काने येणारी आणि दिवाळीत अक्षरशः असे दिवाळ सण साजरे करायला येणारे अनेक लोक आहेत की कित्येक वेळेला आम्हाला ही जागा अपुरी पडते. तर लोक दिवाळीच्या दिवसात मुद्दामून म्हणजे अनेक अशी कुटुंब आहेत की त्यांची मुलगी आणि जावई अमेरिकेत असतात आणि अमेरिकेतून आले की मग ते त्यांचे काही उरलेले सण वगैरे एकत्र साजरे करतात, ते इथे येऊन करण्यात त्यांना खूप इंटरेस्ट असतो की महाराष्ट्रीयन जेवण घरच्यासारखं किंवा या लेले लोकांशी आपले खूप जुने संबंध आहेत ते त्यांना आवडतं, तर ते तशा पार्ट्या मुद्दाम इथे अरेंज करून असंही खूप आपल्याकडे इव्हेंट्स होते. रिसेंटली आत्ता आमच्याच बँक्वेट हॉलमध्ये आत्ताच एका मुलाचं रिसेप्शन झालं, त्याचं लग्न आणि नंतर रिसेप्शन त्यांनी इथे ठेवलं होतं, तर नंतर मला कळलं की त्या मुलाची मुंजसुद्धा इथे झाली होती आणि त्याचं पार्सल सुद्धा इथे झालं होतं. सो एवढ्या वर्षांची ती पुढची परंपरा, पण ते
शेवटी त्यातनं एक रिलेशन बिल्ड होतं आणि ते खूपच मजबूत असतं, लोक लक्षात ठेवतात आणि हक्काने सांगतात हा. म्हणजे आता कधी कधी खूप गर्दी गडबड होते, उदाहरणार्थ गणपतीच्या दिवसातच आपला सगळा स्टाफ हा कोकणातला आहे, ती मुलं गणपतीला गावाला जातात आणि ते माहिती एकदा की 4 दिवस सांगून की 8-10 दिवस येत नाही, मग अशा वेळेला अचानक ग्राहक आले तर आपल्याला स्टाफ कमी पडतो, कधी कधी वाढायची म्हणजे सर्व्हिस त्यांना अपुरी पडते. पण लोक अतिशय प्रेमाने की समजून घेतात, जाताना सांगतात जेवण उत्तम होतं पण आज जरा सर्व्हिस काय मुलं नाही येत वाटतं यावेळेला नेहमीची. म्हणजे लोक कोऑपरेट पण खूप करतात, किंवा एखाद्या दिवशी एखादा पदार्थ त्यांना काही नाही आवडला तर बाकी सगळा मेनू उत्तम होता पण आजची कढी मात्र नेहमीसारखी नव्हती, काय ते बघा बरं का असं. म्हणजे पण लगेच काही हा त्याचा त्रागा करणं किंवा आरडाओरडा करणं किंवा बारीक सारीक काही चुका झाल्या तर सांभाळून घेणं हेच आमच्या जास्ती लक्षात आहे. म्हणजे असा फारसा बाकी लोकांनी कधी आम्हाला वेगळ्या प्रकारे त्रास किंवा अडचणीत आणले असं फारसं नाही. ज्या पद्धतीनं वाढलं जातं किंवा ब्राह्मणी पद्धतीचं ज्या पद्धतीनं वाढलं जातं आपले पदार्थ, ते आम्हाला थोडंसं आम्हालाही सांगा आणि पुढच्या पिढीसाठी ते उपयोगी होईल. ते डावी बाजू का कमी किंवा उजवी बाजू हीच का हेही आम्हाला सांगितलं तर फार उपयोगी होईल. म्हणजे खाता खाता आपण कशासाठी असं खातो त्याचंही माहिती होईल आम्हाला. तर ते आम्हाला दाखवाल का? दाखवा. पण आधी काय वाढलं होतं? ही ओल्या नारळाची हिरवी चटणी वाढली आहे, काकडीची दह्यातली कोशिंबीर वाढली आहे, ही मिक्स भजी म्हणजे कोबी कांदा असं एकत्र करून भजी आहे, हा उडदाचा पापड आहे, ही आपण डावी बाजू वाढली आहे. आता उजव्या बाजूला आपण वाढणार हे आहे टोमॅटोचं सार, ही आहे शेवग्याच्या शेंगांची आमटी, आता बिरड्याची उसळ वाढ, हा आपला टिपिकल महाराष्ट्रीयन आपण बिरड्याची उसळ ओल्या नारळाचं वाटण वगैरे घालून केलेली, आणि हा आहे फ्लॉवर मटार टोमॅटो रस्सा, आणि ही आहे ताटातच आपण नेहमी वाटत, ही आहे भेंडीची सुकी भाजी. आता हे आपलं डावं उजवं वाढून जाईल, मग पोळी पुरी पोळी असे दोन्ही वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता कुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. ही आपली पूर्ण थाळी झाली. आता आपलं ताट तयार आहे हे पाहूनच ऍक्च्युली पोट भरतंय, पण आपण ह्याच्याबद्दल अजून समग्र माहिती घेऊया. कारण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये काही पदार्थ डावीकडे काही पदार्थ उजवीकडे वाढले जातात, ते का ते आपण सिनियर काकूंकडनं जाणून घेऊया, जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की आपण काही वेळेला भाजी ही आपण लोणच्यासारखी खातो आणि कोशिंबीर आपण भाजीसारखी खातो, ते का खाऊ नये किंवा काय खावं त्याचा आपल्याला का काकू सांगा. आपल्या या थाळीमध्ये आपण डावीपासून डाव्या बाजूपासून सुरुवात करतो. मीठ आणि लिंबू आपण इथे ठेवलेलं असतं गरजेप्रमाणे घेतात. ही हिरवी ओल्या नारळाची चटणी आहे, ही काकडीची कोशिंबीर आहे, काही साईड डिशला भजी आहे, पापड आहे, दहीवडा आहे, उजव्या बाजूला हे टोमॅटोचं सार आहे, शेवग्याच्या शेंगांची आमटी आहे, ही बिरड्यांची उसळ आहे, आणि ही एक फ्लॉवर बटाटा टोमॅटो अशी रस आहे, पाना भेंडीची भजी आहे, पुरी पोळी असा आपला हा चौरस आहार आहे. पोळी ज्याला जे हवं असेल ते घेऊ. आपल्याकडे ऑप्शन उपलब्ध आहे, पुरी पोळी आणि भाकरी भाकरी सुद्धा असते. थंडीच्या दिवसात आपण मुद्दामून बाजरीची भाकरी करतो आणि इतर वेळेला ज्वारीची करतो. ते ग्राहक ज्या पद्धतीने आपल्याला सांगतात त्या पद्धतीने गरम भाकरी करून वाढतो. तर ही हिरवी चटणी ही रुची वाढवणारी आहे, कारण या सगळं जेवण हे काही आपण खूप तिखट करत किंवा खूप चमचमीत नसतं,
पण एखादा पदार्थ रुची वाढवणारा भजी बरोबर खाल्ला जावा किंवा खूप गोड काही असलं किंवा माइल्ड असेल टेस्ट, तर मध्ये तिखट अशी एक चटणी. कोशिंबीर कच्चंही आता हे बरंच स्टार्ट झालं आहे की कच्चं भरपूर खावं चालेल, पण आपल्या पद्धतीप्रमाणे शिजलेला जे पदार्थ आहे व्यवस्थित उकडलेले भाजलेले ते पोटभर खावे, ते पचायला हवे असतात. कच्चे पदार्थ हे कोशिंबीर जशी वाढतात चमचा दोन चमचे पूर्ण घेऊन तशीच खावी असा अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे हे आता टोमॅटोचं सार सीझनल आपण या गोष्टी करतो. आपल्याकडे कढी असते ताकाची, कधी टोमॅटोचं सार असतं, कधी आळूची भाजी असतात. आपण मुद्दाम सगळे पदार्थ निवडताना त्या त्या सीझनच्या भाज्या, की आता ही भेंडीची भाजी आहे, आपण अगदी पडवळ तोडका किंवा काय म्हणतात त्याला गवार पालपापडी, सीझनला ज्या भाज्या मंडईत किंवा आपल्याकडे अव्हेलेबल होतात त्या सर्व भाज्या आपण वापरा त्या त्या सीझनप्रमाणे, कारण त्या सीझनला येणाऱ्या भाज्या खाव्यात असं आपल्याकडे आपण लहानपणापासून ऐकतो, तर ते जास्ती फायदेशीर आहे आपल्याला. तर तसं आपण त्याचा एक उसळ आहे कडधान्याची घंटा जाते आता याच बिरड्यांची उसळ, पण आपण सर्व प्रकारची मूग मसूर सर्व प्रकारच्या उसळी आपण स्प्राउट्स वापरतो. हे तुरीच्या डाळीची आमटी आहे, कधी आपण मुगाच्या डाळीची आमटी करतो, कधी जिरा राईस सारखा केला दाल फ्राय फोडणीचं वरण करतो, त्यातसुद्धा आपण व्हरायटी पुष्कळ करतो. कधी उडीद मूग एकत्र पंचडाळीची आमटी असते त्या टाईप आपण करतो. म्हणजे यात आपण ह्या सगळ्या काय ज्या इन्ग्रेडियंट्स किंवा जे काय पदार्थ त्यातच आपण हा जितकी व्हरायटी आपल्याला करता येईल सीझनप्रमाणे जे जे अवेलेबल असेल ते पद्धतीने करतो. किंवा हे जे साईड डिश आहे जे तळ आहे डाव्याला थोडंसं रुची वाढवणारं की जे चटपटीत खातानाही हवं असतं, तर त्या पद्धतीने ही भजी दहीवडा तोही सीझनल जसं आपल्याला म्हणतो उन्हाळ्यात आपल्याला दहीवडा जास्त लोकांना आवडतो, किंवा मधुर दही आपण मुद्दामूनच ते दही गोड लागेल असं करून त्याच्यात तुमची पुरते साखर मीठ जिऱ्याची पावडर तिखट असं घालून चविष्ट पण पचायला चांगलं योग्य अशा पद्धतीने आपला सगळा हा आहार असतो थाळीची रचना आहे. प्रेझेंटेशनच्या बाबतीत पण म्हणलात तर लोकांना आपल्या थाळीचं प्रेझेंटेशन खूप आवडतं, एकंदरीत पदार्थ ठेवण्याची पद्धत असेल किंवा दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलर कॉम्बिनेशन. जर आत्ता बघितलं तर त्याच्यामध्ये एकाच वेळेला तुम्हाला लाल हिरवा पिवळा पांढरा असे सगळे रंग तुम्हाला दिसतात आणि हे करतानाच ते थिंकिंग असतं की मग एकदम सगळ्यात तिन्ही भाज्या या पिवळ्या रंगाच्या नव्हत्या, ते दिसायला थोडस ऑड दिसू शकतो. त्याच्यामुळे सगळेच रंग त्याच्यामध्ये जर आले तर ती एक वेगळी गंमत असते दिसायला सुद्धा. ते भरलेलं ताट बघितल्यावर जे प्रेझेंटेबल किंवा नेत्रसुखद असलं ना की पहिली आपली रचना ती तृप्ती तिथेच होते असं खावंसं वाटतं. एक विचार आहे सर, वर्ष तुम्ही हे करताय पदार्थ पण कॉम्बिनेशन साधन मग अशा वेळेस क्वालिटी कंट्रोल तुम्हाला करणं आवश्यक असतं की आता हार नसला नाही आवश्यक असतं. आता आमचे जे आचारी आहेत त्यांना स्टाफ आणि 10-12 वर्ष जुने आहेत, काही काही 20-22 वर्ष जुने सुद्धा आमच्याकडे, तर त्यांचा हात खरोखर बसलेला आहे की त्याबद्दल काही प्रश्न नाही, पण एक थोडासा आपलाही त्याच्यावर लक्ष असणं ते त्यांनाही आवडतं. म्हणजे कुठलाही पदार्थ घडला की मी आल्यानंतर मला आवर्जून वहिनीची चव बघा किंवा मी सुद्धा स्वतः काही गोष्टी मी तयार की अशी कोशिंबीरा जापता ही काकडीची आपण त्याच्याऐवजी पुरी भोपळ्याचं पुरी मग ते त्यांना शिकव ते कसं करायचं मग त्या पद्धतीने झालंय की, तर थोडासा तो आमच्या संवादामुळे त्यांनाही उत्तेजन मिळतं की हे म्हणजे मला आवडलंय चांगलं झालंय मी एकदा पास केलं की त्यांना असं वाटतं की म्हणजे ग्राहकाला वाढायला काही हरकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जातो तेव्हापर्यंत म्हणजे कुठेही काही गफलत व्हायची शक्यता नाही, कारण ते अनेक चाचण्या हात बसलेल्या टेस्टिंग वगैरे. म्हणजे मी स्वतः प्रत्येक पदार्थ 11:30 इथे सुरू व्हायच्या चवून पाहते, त्याची काही थोडीफार त्रुटी असेल ती सुधारता येण्यासारखी असेल तर आम्ही ते निश्चित सुधारतो, किंवा तेव्हा नसेल जमलं तर नाही आज असं झालं आहे पुढच्या वेळेला ह्याच्यात साखर जरा जास्त पाहिजे किंवा कमी पाहिजे हे मी त्यांच्याशी चर्चा करते. त्यामुळे शक्यतो क्वालिटीच्या बाबतीत केलेला प्रत्येक पदार्थ हा प्रत्येकाच्या पोटात जाणार असतो, त्याच्यामुळे ते थाळीचं तेच एक वैशिष्ट्य असते. जनरली आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर एखादी डिश किंवा ते आपण मिसळ खायला गेलो तर मिसळ ते पोहे इथे कसं होतं की सगळेच पदार्थ जे इथे बनतात ते सगळेच कन्झ्युम करणार असतात, त्याच्यामुळे प्रत्येक
अगदी चटणीपासून ते मेन कोर्सपर्यंत त्या प्रत्येक पदार्थामध्ये तेवढाच क्वालिटी कंट्रोल असणं गरजेचं असतं. आता काही काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा काळाप्रमाणे थोडस चेंज करावं लागतं. आणि आता असं झालंय की एक ज्येष्ठ नागरिक वर्ग तो प्रचंड खुश आहे सध्या. त्यांना जेवढं पैशाचे पैसे त्यांची गरज आहे पोटभर आणि सर्व म्हणजे पोटात सगळं जाईल कार्बोहायड्रेट किंवा काय कडधान्य आहे अशा पद्धतीची ती मिनी थाळी असते त्यामुळे ते खुश आहेत. ते म्हणते तुमचं जेवण आम्हाला आवडतं पण केवळ एवढं जेवायचं नसतं म्हणून आम्ही येतो. तर हा पर्याय मात्र त्यांना अतिशय आवडतो. त्याला ज्येष्ठ नागरिक आणि ऑफिस जे नारायणपेठेमध्ये ऑफिसेस असणाऱ्या लोकांनाही हा एक पर्याय झाला. पण एवढं हेवी खाऊन परत कामावर बसणं शक्य नाही. एक प्रश्न आहे, सॉरी इंटरप्ट करते. नाटकाची तिसरी घंटा झाली की आम्हाला दडदडायला जसं लागतं तसं रोज पोटात गोळा येतो का की आज काय म्हणजे होणार आहे किंवा आज काय किती जण येणार आहेत का हा कॉन्फिडन्स असतो. मला हा विचारायचा होता प्रश्न की कारण एवढं मोठं डायनिंग हॉल आहे कधीतरी असं होत असेल ना की अरे खूपच लोक आली की आपल्या अपेक्षाच नव्हती किंवा एखाद दिवशी पाऊस पडला किंवा काही झालं तर असा स्लॅक पॉइंट पण येत असेल की अरे आज खूपच कमी लोक आली मग अशा वेळेस काय म्हणजे कारण हा पडलं तर पर्याय नाही. अनेक वर्षात जातात 27-28 वर्ष अनुभवानी आता आम्ही शिकलो की सगळी आम्ही रसोई म्हणजे आमच्याकडे कच्ची रसोई आणि पक्की रसोई अशी कन्सेप्ट आहे. समजा आज कोबीची भाजी पानातली असते तर साधारण एक 20-25 लोक तरी येतील अशा अंदाजाने आम्ही करतो. आमचं सगळा स्टाफ मेंबर ते पण इथे जेवतात त्यामुळे मग तेवढी आम्ही करतो आणि थोडी चिरून पडते की वेळेवर जर अचानक लोक आली तर आपल्या हाताशी काय करते आणि ती जर चिरलेली भाजी नाही करायला लागली तर ती व्यवस्थित सेवन करून फ्रीजमध्ये ठेवतो ती संध्याकाळी चिरलेली. पण शिजलेला पदार्थ आपण परत नाही मागू शकत. पण कच्चा पदार्थ समजा काय भाजीची तयारी आहे काकडीची सालं काढून व्यवस्थित ठेवलेली आहे की पटकन 1-5 मिनिटात आपली काकडी चिरली आणि मुलं ट्रेंड आहे त्यांचा सुरीवर हा तितका आहे की अक्षरशः 5-10 मिनिटात ती भाजी चिरून किंवा काकडी चिरून मोकळी होतात. तर तो थोडा अंदाज आहे आणि पुन्हा ग्राहकांशी आपला असलेला संबंध आहे. अचानक लोक आले तर आम्ही त्यांना थोडी रिक्वेस्ट करतो की 1-10 मिनटं थांबा भाजी संपत आली आहे नवीन टाकतोय 10 मिनटात तुम्हाला वाढतो. लोक कोऑपरेट करतात आणि थोडा आता अंदाज आला आहे की सुट्ट्यांचे दिवस आहे किंवा शनिवार रविवार आहे तर त्यावेळेला आम्हाला अंदाज असतो की आपल्याकडे निदान 70-80 कस्टमर येणार आहे. मग पुढे मागे आपली थोडी पक्की रसोई थोडीशी कच्ची अशी करून ठेवलेली असते. पावसाळी दिवस आहे आडवार आहे 20-25 जणांचा स्वयंपाक करा 10-15 लोक झाले तरी आपलं स्टाफ मेंबर आणि सगळं मिळून आपलं ते सगळं मॅनेज होतं. असं आता अनेक दिवसांच्या अनुभवात जनरली जेवढा अंदाज असतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच करून ठेवतो कारण आईच्या वेळेला थोडंसं वाढवता येतं पण जर खूप जास्त झालं तर मग त्याचं वेस्ट आणि हे कसं करायचं निरातच झालं खरं खरं आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यापेक्षा खरोखर कस्टमरला जर आपण सांगितलं नाही 10 मिनटं आम्हाला द्या आम्ही लगेचच तुम्हाला करून वाढतो तर लोक आपल्याला कॉल. सो अशा पद्धतीनं आपण सात्विक पद्धतीचं रसोई डायनिंग हॉलमध्ये असलेली थाळी आणि तिचे पूर्ण माहिती त्याच्या पाठीमागचं शास्त्र लॉजिक हे सर्व पाहिलेलं आहे. आपण सर्वांनी इथे येऊन त्याचा जरूर आस्वाद घ्यावा. शनिवार पेठेत शिंदेपाराच्या समोर आहे हे पुण्यामध्ये आणि ह्याच्या आमच्या या व्हिडिओला जरूर तुम्ही लाईक करा आणि आम्हाला त्याचे जे काही तुमचे फीडबॅक्स असतील ते जरूर कळवा. सो स्टे ट्यून्ड वन्स अगेन वी विल गेट बॅक टू यू व्हेरी सून. Bye-bye.